वाहतूकमधील नाशिकचा तिढा सुटला. शिवसेनेकडून नाशिकमधून हेमंत गोडसेंना तिकीट. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंविरुद्ध राजा भाऊबाचे लढत. शिवसेनेकडून ठाण्यातून नरेश मस्के तर कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर. आता पालघरची उमेदवारी भाजपकडे जाण्याची शक्यता. लोकसभा जागावाटपात एकनाथ शिंदेचा वरचष्मा. शिवसेना 13 खासदारांसोबत असताना 14 जागा लढणार. ठाणे कल्याण नाशिक राखण्यास शिवसेनेला यश. मोदी अमित शहा हे शिवरायांचे मावळे. त्यांनी महाराष्ट्र वाचवला, अन्यथा औरंगाचं स्मारक उद्धव ठाकरेंनी बांधलं असतं. नितेश राणेंचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जहरी टीका. एकेकाळी शरद पवारांना दैवत मानायचो, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्या एवढा मोठा नाही अजित पवारांचं वक्तव्य. ईडीची नोटीस आल्यानं दैवत बदलले. दादांच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर. निरुपम यांना बायकरांचा निवडणूक प्रमुख बनवलं पाहिजे. संजय निरुपम यांना शिवसेनेत घेऊन उपयोग होऊ शकतो. तर मोहित कंबोज यांची संजय निरुपम यांच्यावर खोचक टीका. भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 5 जण निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून एकाला तर शिवसेना राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी. शिवानी बडी तिवारी यांना कारणे दाखवा नोटीस. निवडणुकीत पक्षाचं काम न केल्यानं अखिल भारतीय युवक काँग्रेसकडून शिवानी बडी तिवारी यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना नोटीस. निवडणूक आयोगाच्या मतदान टक्केवारीवरून संभ्रम. मतदानाच्या टक्केवारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रश्नचिन्ह. मतदानाची टक्केवारी वाढवली जात असल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आक्षेप. विशाल पाटलांवर काँग्रेस पक्ष कारवाई करण्याची शक्यता. काँग्रेस पक्ष आज कारवाईची दिशा निश्चित करणार. सूत्रांची माहिती. नाना पटोले कारवाईची सूचना देण्याची शक्यता. भूषण पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म सुपूर्द. भूषण पाटील काँग्रेसचे उत्तर मुंबईचे उमेदवार. तर उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील लढत. नाशिकमधून दिलीप खैरे समता परिषदेकडून 3 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज. दिलीप खैरे हे छगन भुजबळ यांचे समर्थक. सांगली लोकसभा मतदारसंघात आता नवा ट्विस्ट. वंचितनं प्रकाश शेंडगेंना दिला पाठिंबा काढला. वंचितचा पक्ष उमेदवार विशाल पाटलांना पाठिंबा. प्रियंका गांधी 11 मे रोजी महाराष्ट्रात. जालना आणि नंदुरबारमध्ये घेणार प्रचार सभा. नंदुरबारमध्ये गोवाल पाडवींसाठी तर जालन्यात कल्याण काळेंसाठी घेणार सभा. काँग्रेस वर्षा गायकवाड यांच्याकडे 7.66 कोटी रुपयांची संपत्ती. मात्र वर्षा गायकवाडांवर 1 कोटींचा कर्ज. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकरांकडे 27 लाखांची संपत्ती. वैशाली दरेकर यांच्या संपत्तीत 15 वर्षात 23,12,000 वाढ. जळगावमधील भाजपचे 25 नगरसेवक आमच्या संपर्कात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांचा दावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंची निवडणुकीतून माघार. मुंबई उत्तर मध्यमधून निवडणूक लढणार असल्याच्या होत्या चर्चा. महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम शेवटच्या दिवशी भरणार उमेदवारी अर्ज. निकम 3 मे रोजी दाखल करणार अर्ज. निकमांसमोर वर्षा गायकवाड यांचं आव्हान. बाळगांनी हातात कमळ घेतला आणि आपली जगदंबेनं दिलेली मशाल आहे. खासदार आमदार म्हणून निष्ठावंत राहिलो याचा मला अभिमान. विनायक राऊतांचं साखरपा इथल्या सभेत वक्तव्य. आबा बागुल नाना पटोलेंच्या भेटीला. आबा बागुल यांची मंधरणी करण्यात यश आल्याची माहिती. तर 4 तारखेपासून आबा बागुल काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती. आज कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीची सभा. सत्यजित पाटलांच्या प्रचारासाठी इचलकरंजीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा. चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी. कशर्डी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला आजपासून सुरुवात. 45 मिनिटांऐवजी फक्त 8 मिनिटांमध्ये कशर्डी बोगदा पार करता येणार. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.